भाजपचे श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या पक्षावर किती प्रेम आहे हे शिंदेंना माहीत आहे. महेश तपासे यांचा शिंदेंना टोला. शिवसेना ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर आज राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ता महेश तपासे व जिल्हा अध्यक्ष वंडार पाटील यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी दरेकर यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा व पाठिंबा दिला. यावेळी बोलताना महेश तपासे यांनी तगडी लढाई या लोकसभा मतदारसंघामध्ये दिसून येईल. खासदार श्रीकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये राहू नये असे सांगितले. याचा अर्थ त्यांनाही परिस्थिती काय आहे याची माहिती आहे. भाजप पक्षाचा त्यांच्यावर आणि त्यांच्या पक्षावर किती प्रेम आहे हे श्रीकांत शिंदे यांना माहीत आहे. या मतदारसंघात एक सामान्य विरुद्ध राजविंडर राजकुमार अशी लढत दिसून येईल. सर्वसामान्य जनता वैशाली दरेकर यांच्या पाठीशी उभी राहील असे तपासे यांनी सांगितले. एवढं मी कल्याणच्या लोकसभेच्या मतदारांना आश्वस्त करू शकतो की एक तगडी लढाई ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये होणार. श्रीकांत शिंदे दोनच दिवस आधी म्हणाले की कार्यकर्त्यांनी ओव्हर कॉन्फिडन्समध्ये राहू नये. आता ओव्हर कॉन्फिडन्स जेव्हा ते बोलतात याचा अर्थ त्यांनाही माहिती आहे की परिस्थिती काय आहे. भारतीय जनता पार्टीचं त्यांच्या पक्षावर त्यांच्यावर किती प्रेम आहे हेही माहिती आहे. आणि एकीकडे बाळासाहेबांच्या पक्षांनी उद्धवसाहेबांच्या पक्षांनी एक सामान्य भगिनीला उमेदवारी देऊन एक सामान्य वर्सेस राजपिंडा राजकुमार असं एक युद्ध ह्या कल्याणच्या लोकसभेमध्ये होणार आहे. आणि मला खात्री आहे की सामान्य जनता अतिशय मध्यमवर्गीय लोक हे वैशाली दरेकरच्या मागे पडतील.